मिरज एमआयडीसी मधील एक्सेलर पेन्सिल या कारखान्यात कूलर एसी दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. संतोष बाजीराव नाडे असं मृत इलेक्ट्रिशियनचं नाव आहे. संतोषच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी कारखान्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं. मिरजेतील मंगळवार पेठ येथील संतोष नाडे हे वॉन्डलेस हॉस्पिटलमध्ये कामाला होते. हॉस्पिटल बंद झाल्यानंतर पडेल ते काम करून ते कुटुंबाची उपजीविका चालवत असत. इलेक्ट्रिशियन असणाऱ्या संतोष नाडे यांना मिरज एमआयडीसी मधील एक्सलर पेन्सिल कारखान्यामध्ये बंद पडलेला एसी दुरुस्त करण्यासाठी बोलावण्यात आलं. संतोष नाडे हे कंपनीत एसी दुरुस्तीसाठी गेले असता तीव्र विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. नातेवाईकांनी घटनास्थळी पाहणी केली असता संतोष नाडे याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. संतोषचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर कारखान्यातील मालक कामगारांनी नातेवाईकांना न कळवता परस्पर दवाखान्यात दाखल केलं. त्यानंतरही नातेवाईकांशी कोणत्याही प्रकारे कारखान्याच्या मालकांनी संपर्क साधला नाही, त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. जोपर्यंत कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.